हॅलो फ्रेंड्स आपण मागच्या लेक्चरमध्ये गॉस लॉ आणि त्याचे काही ॲप्लिकेशन्स बघितलेले आहेत आज आपण त्याच्यावरचे अजून काही क्वेश्चन्स बघणार आहेत प्रिव्हियस व्हिडिओमध्येही आपण असेच काही क्वेश्चन पाहिलेले आहेत या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण असेच क्वेश्चन इथं सॉल्व्ह करूयात फर्स्ट क्वेश्चन वॉट इज टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन थ्रू दि सरफेस ए अँड बी रिस्पेक्टिवली आपल्याला दोन सर्फेस दिलेली आहेत ए अँड बी त्या दोन्हींचा टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन किती असू शकतं हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे हिअर वी ऑब्जर्व दी गॉस लॉ अँड दॅट गॉस लॉ रिप्रेझेंटेड ॲज सच द टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर एनी क्लोज्ड सर्फेस विच हॅविंग एनी टाईप ऑफ शेप दॅट इज इक्वी टू दी टोटल चार्जेस इनक्लोज बाय दॅट सरफेस म्हणजेच आपण ए सरफेससाठी जर टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन फाइंड आऊट करणार आहोत टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन फाइंड आऊट करणार आहोत तर ए सरफेसमध्ये आपल्याला दोन चार्ज दिसत आहेत क्यू वन अँड क्यू टू असं जर आपण म्हटलो तर इथं आपल्याला काय मिळणार आहे प्लस क्यू अँड मायनस क्यू तर इथं टोटल चार्ज तुम्हाला मिळेल फर्स्ट ए सरफेस सरफेसिटी जीरो बी साठी टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन का हियर इन द बी सरफेस अल्सो वी ऑब्जर्व द टू चार्जेस प्लस टू क्यू एंड अनादर इज माइनस क्यू सो टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन एट बी बी पॉइंट जो है तिथ आप टू क्यू प्लस टू क्यू है माइनस क्यू सो हिअर वी ऑब्झर्ड दी क्यू चार्ज इज क्यू म्हणजेच आपल्याला फर्स्ट ए सरफेस जर आपण लक्षात घेतोय तर टोटल नॉर्मल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन असेल झिरो अँड बी सरफेस लक्षात घेतोय तर टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन असणार आहे क्यू सो वी ऑप वी हॅव दी फोर ऑप्शन्स दी करेक्ट ऑप्शन इज सी दॅट इज झिरो अँड क्यू सी ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे ए सरफेससाठी टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन असेल झिरो अँड बी साठी असणार आहे क्यू सो झिरो अँड क्यू दॅट इज सी ऑप्शन इज करेक्ट नाव नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दी नंबर ऑफ ट्यूब ऑफ फोर्स थ्रू ए चार्ज क्यू इज नंबर ऑफ ट्यूब ऑफ फोर्स दॅट नंबर ऑफ ट्यूब ऑफ फोर्स आर डिपेंड ऑन द मॅग्निट्यूड ऑफ चार्ज अँड दी मिडीयम विच हॅविंग डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट मीन्स हिअर अँड इक्वीन टू क्यू अपॉन एप्सलॉन हिरो के अशा पद्धतीने आपण इथं ऑब्झर्व करतो पण आता इथं मिडीयमचं असं काही परमिटिव्हिटी सांगितलेलं नाही आहे किंवा असं काही इंडिकेट केलेलं नाही आहे सो हिअर वी कन्सिडर्ड इक्वी वेलन टू वन ऑप्शन असन सुन नहीं है बगा ऑप्शन बप्शन क्यू बी है क्यू अपॉन एफ्सलॉन जीरो सी इज टू क्यू अपॉन एफ्सलॉन जीरो एंड डी इज जीरो सो हियर वी कंसीडर के इक्वी वन सो एन इक्वल टू क्यू अपॉन एफ्सलॉन जीरो नंबर ऑफ ट्यूब ऑफ फोर्स थ्रू ए चारूज क्यू अपॉन एफ्सलॉन नॉट

स्पेरिकल सरफेस त्या स्पेरिकल सरफेस जो आहे त्या स त्याची रेडियस आहे आर त्या से स्पेरिकल सरफेसपासून एक पॉईंट पी आपण कन्सिडर केला आहे की जो एस एवढ्या डिस्टन्सवरती आहे तर त्या पी पॉईंटवरती त्या टोटल स्पेरिकल सरफेस थ्रू प्रोड्यूस होणारे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही कशा पद्धतीने आपल्याला ऑब्झर्व होऊ शकते अँड हिअर वी नो दॅट दी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू दी डिस्टन्स ॲट त्याट डिस्टन्स वी कॅन वी ऑब्झर्व दी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असं जे डिस्टन्स की त्या पॉईंटला पण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑब्झर्व करणार आहे ते डिस्टन्स जे असणार आहे त्या डिस्टन्सला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल स्क्वेअर ऑफ दॅट डिस्टन्स असणार आहे अँड हिअर द डिस्टन्स इज एस ज्या पॉईंटवरती ज्या डिस्टन्सवरती आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाईंड आउट करतो दॅट इज द एस सो इंटेन्सिटी इज इनव्हर्सली प्रपोशनल टू दी एस स्क्वेअर असणार आहे डिस्टन्स इज एस आणि त्याचा स्क्वेअर असेल सो करेक्ट ऑप्शन इज सी इनव्हर्सली प्रपोशनल टू एस स्क्वेअर म्हणजेच ई इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू नॉर्मली आपल्याकडे जो आपण आर कन्सिडर करतो तर त्यावेळेस आपण अशा पद्धतीने नोटेशन आहे ई इज प्रपोर्शनल टू अपॉन आर स्क्वेअर पण इथं आपला डिस्टन्स काय दिलेलं एस सो ई इज इनव्हर्सली प्रपोशनल टू एस स्क्वेअर सो ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन करेक्ट ऑप्शन आपलं सी असणार आहे ना नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन इज यअर बघा थ्री चार्जेस आहेत आपल्याकडे प्लस फायव कुलोम याला आपण क्यू वन म्हणूयात प्लस सेवन कुलोम याला आपण क्यू टू म्हणूयात अँड मायनस फोर कुलोम इज क्यू थ्री आर सिच्युएटेड विद ए बॉडी अँड चार्जेस मायनस फाईव्ह कुलोम मायनस सेवन कुलोम अँड प्लस फोर कुलोम आर सिच्युएटेड आउटसाइड दी द बॉडी हे तिन्ही बॉडीच्या आउटसाईड आहेत दी टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर दी क्लोज्ड सरफेस विचारलेला आहे ओव्हर दी क्लोज सरफेस जर असा शब्द आहे तर देन दी चार्जेस प्रेझेंट आउटसाइड दी बॉडी दॅट कॅन नॉट कंट्रीब्यूट इन द टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणजे जे तीन चार्जेस मायनस फाय कुलोम मायनस सेवन कुलोम अँड प्लस फोर कुलोम जे चार्जेस आउटसाइड दी बॉडी आहेत याने याचा परिणाम आपल्या टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर दी क्लोज सरफेसवरती होणार नाही मग टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन जे तुम्हाला ऑब्झर्व होणार आहे दॅट इज ऑब्झर्ड ब्यू बिकॉज ऑफ दिस क्यू वन क्यू टू अँड so, क्यू थ्री सो टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इक्वी टू क्यू वन प्लस क्यू टू प्लस क्यू थ्री असं आपल्याला इथं ऑब्झर्व्ह होणार आहे आणि आपण जर व्हॅल्यू सबस्ट्यूट केल्या तर काय आहे बघा फायू प्लस सेवन मायनस फोर आणि आपल्याला उत्तर मिळेल प्लस फायू प्लस सेवन असेल ट्वेल्व त्याच्यामधून आपण फोर मायनस केला तर आपल्याला उत्तर येणार आहे एट मीन्स प्लस

ॲट ए पॉईंट आउट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट ए पॉईंट जस्ट आउटसाइड ए चार्ज कंडक्टर ऑफ एनी शेप इज चार्ज कंडक्टर आहे कोणत्याही एनी शेपमध्ये आपल्याला चार्ज कंडक्टर ऑफ होतो आहे अँड हिअर तर तुम्हाला तिथं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आऊट करायला सांगितलेली आहे ठीक आहे बघा आपण जर चार्ज कंडक्टर इथं लक्षात घेतो आहे तर इथं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे इफ we observe any type of charge conductor the total charges enclosed by that charge conductor is sigma into ds and so the and the total normal electric induction total normal electric induction is equivalent to epsilon e into ds अशा पद्धतीने आपल्याला इथं ऑब्झर्व्ह होणार आहे कोणत्याही शेपमध्ये आपण इथं लक्षात घेतो आहे ॲट ए नीस शेप हा इथं आपण लक्षात घेतो आहे आणि आपल्याला इथं जर आपण टोटल चार्जेस एनक्लोज बाय दी सरफेस Area is sigma into ds. Sigma is the surface charge density and ds is the area. So, the total charges is sigma into ds and the total normal electric induction from the definition is epsilon into E ds. So, we know the definition Gauss law of the total normal electric induction is equal to the total charges enclosed by that surface. So,

सिग्मा अपॉन एप्सलॉन अशा प्रकारचं आपल्याकडे ऑप्शन आहे का तर आपण बघितलं तर ए ऑप्शनमध्ये जर बऱ्यापैकी सिमिलॅरिटी दिसते हिअर इन दिस ऑप्शन्स वी कन्सिडर्ड दे मीडियम विच हॅविंग डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के सो हिअर एप्सलॉन इज इक्वी व्हॅल्यम टू एप्सलॉन के हे रिलेशन आपल्याला माहिती आहे सो दी करेक्ट ऑप्शन असणार आहे आपलं ए दॅट इज सिग्मा अपॉन एक्स लॉन झिरो के हे तुमचं करेक्ट ऑप्शन असणार आहे मीन्स करेक्ट ऑप्शन इज ए ए इज दी करेक्ट ऑप्शन सिग्मा अपॉन एक्स लॉन झिरो के दॅट इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट ए पॉईंट जस्ट आउटसाईड ए चार्ज कंडक्टर ऑफ एनी शेप जर आपण ऑब्झर्व करतोय देन करेक्ट ऑप्शन इज सिग्मा अपॉन एक्सलॉन झिरो के नाव नेक्स्ट क्वेश्चन हिअर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउट साइड ए चार्ज स्पियर ऑफ रेडियस आर ॲट ए डिस्टन्स आर हिअर आर इज ग्रेटर दॅन कॅपिटल आर आपण जो काही चार्ज स्पियर इथं लक्षात घेतला त्याची रेडियस आपण कन्सिडर केलेली आहे कॅपिटल आर आणि आ, जो पॉईंट ज्या पॉईंटला आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑब्झर्व करणार आहोत ते तो पॉईंट स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सवरती आहे तो स्मॉल आर इज ग्रेटर दॅन दी कॅपिटल आर म्हणजे थोडक्यात आपण असं लक्षात घेऊयात हा तुमचा चार्ज स्पियर आहे आणि त्या प त्याची रेडियस आहे कॅपिटल आर कॅपिटल आर पण यापासून स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सवरती म्हणजे या डिस्टन्सवरती आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आऊट करायची तर तिथं आपण गॉसियन सरफेस कन्सिडर करू शकतो तेवढा आर एवढ्या रेडियसचा स्मॉल आर एवढ्या रेडियसचा गॉसियन सरफेस आपण कन्सिडर करू शकतो अँड बाय कन्सिडरिंग सच ग्रॉ गॉसियन सरफेस वी फाइंड आउट दी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट दॅट पॉईंट ॲट ए डिस्टन्स कॅपिट स्मॉल आर अँड वी हॅव दी फॉर्म्युला फॉर इट अँड दॅट फॉर्म्युला इज सिग्मा आर स्क्वेअर अपॉन एफ्सलॉन झिरो स्मॉल आर स्क्वेअर हा असणार आहे आपला फॉर्म्युला सिग्मा आर स्क्वेअर डिव्हाइड बाय एफ्सलॉन झिरो आर स्क्वेअर इज दि करेक्ट ऑप्शन हे आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे ना next question a charged cylinder of radius 3 millimeter has surface charge density 4 micro coulomb per meter square it is placed in a medium of dielectric constant 6.28 the electric intensity at a point at a distance of 1.5 meter from बघा आपल्याला विचारलेलं आहे चार्ज सिलेंडर आपल्याला दिलेला आहे आणि त्याची रेडियस सांगितलेली आहे दॅट रेडियस इज डिनोटेड बाय कॅपिटल आर थ्री मिलीमीटर mm. चार्ज जो काही सरफेस चार्ज डे दे, डेन्सिटी आपण इथं लक्षात घेतोय <coughs> सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ चार्ज हा आपल्याला मिळालेला आहे इथं क्यू सॉरी सिग्मा दॅट इज दी सिग्मा इट इज प्लेस्ड इन ए मिडियम म्हणजे हा आपला असणार आहे के दॅट इज के अँड वन पॉईंट फाईव्ह मीटर डिस्टन्सवरती आपण फाइंड आउट करतोय इंटेन्सिटी दॅट इज दी स्मॉल आर अशा आपल्याला व्हॅल्यूज इथं मिळालेल्या आहेत नव विनो दि फॉर्म्युला फॉर दी चार्ज सिलेंडर दॅट इज ई इक्वीवॅलन टू सिग्मा आर डिव्हाइड बाय एप्सलॉन झिरो के इन्टू आर हा आपला सिलेंडरसाठीचा फॉर्म्युला असणार आहे इफ यू हॅव दी सिलेंडर देन द फॉर्म्युला फॉर दॅट इ सिग्मा आर अपॉन एप्सलॉन झिरो के इन्टू आर ना सबस्ट्यूट दी व्हॅल्यूज इन इट सिग्मा आपल्याला मिळालेला आहे इज फोर मायक्रोकुलो पर मीटर स्क्वेअर आणि आर कॅपिटल आर सिलेंडरची रेडियस आपल्याला थ्री मिलीमीटर दिलेली आहे म्हणजेच आपण काय करू शकतो फोर इंटू टेन रेस टू मायनस सिक्स इंटू थ्री इंटू टेन रेस टू मायनस थ्री ह्या वॅल्यू आपण सबस्ट्यूट केल्या डिव्हाइड बाय Epsilon 0 and K. Epsilon 0 is constant and its value is 8.85 into 10 raised to minus 12 and then K is 6.28 and we know the small r is 1.5. स्मॉल आर काय मिळालेलं आहे आपल्याला वन पॉईंट फाईव्ह या सगळ्यांचं आपण कॅल्क्युलेशन केलं मल्टिप्लिकेशन अँड काही मल्टिप्लायर जे आहेत त्यांचे पॉवर आपण कॅन्सल किंवा ॲड जर केले तर आपल्याला इथं टोटल आन्सर मिळेल आणि दॅट आन्सर इज दॅट इज वन पॉईंट फोर्टी फोर होल्ट पर मीटर आपल्याला त्याचा आन्सर मिळणार आहे फोर्टी फोर होल्ट पर मीटर तो बसा पद्धतिने आंसर आन्सर सकता शकता फोर माइक्रोकुलम में फोर माइक्रोकुल एंड थ्री मिलीमीटर है सो फोर इंटू थ्री ट्वेल ठीक है फोर इंटू ट फोर इंटू थ्री इज ट्वेल इंटू टेन इंस टू सिक्स इंटू टेन इज टू टेन रेस टू मायनस सिक्स इंटू टेन रेस टू मायनस थ्री इज टेन रेस टू मायनस नाईन डिव्हाइड बाय आता बघा आपल्याकडे आहेत व्हॅल्यू एट पॉईंट एटी फाय इंटू सिक्स पॉईंट सिक्स्टी एट इंटू वन पॉइंट फाय अँड इंटू टेन रेस टू मायनस ट्वेल्व जो आहे 10 to 12 तो आपण न्युमो शिफ्ट केला तर प्लस ट्वेल्व होऊन जाईल टेन रेस टू प्लस ट्वेल्व मग बारामधून नऊ जाऊ शकतात आणि आपल्याला मग बाकी फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे व एट पॉईंट एटी फाईव्ह इंटू सिक्स पॉईंट सिक्स्टी एट इंटू वन पॉईंट फाईव्ह याचं मल्टिप्लिकेशन करून त्या ते, ते आपल्याला डिव्हाइड करून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला उत्तर मिळणार इथं दॅट इज वन पॉईंट फोर्टी फोर मीन्स ऑप्शन नंबर ए इज करेक्ट वन पॉईंट फोर्टी फोर होल्ट पर मीटर हे ऑप्शन आपलं करेक्ट असणार आहे ना नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन बघा आपलं काय आहे हिअर द सरफेस डेन्सिटी ऑफ चार्ज ऑन ए स्पियर ऑफ रेडियस आर इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई आट ए डिस्टन्स आर इन फ्री स्पेस इज फ्री स्पेस विचारलेला आहे म्हणजेच इथं आपला के जो असेल तो के वन असणार आहे ठीक आहे बघा आपण कसं फाइंड आउट करू शकतो यर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाइड द चार्ज स्पियर इन टर्म्स ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याकडे तो फॉर्म्युला आहे ई इक्विल टू सिग्मा आर स्क्वेअर अपॉन एप्सलॉन झिरो K into R साथ हा, के इंटू so, आर स्क्वेअर ठीक आहे स्पिअरसाठी आपण हा फॉर्म्युला ऑब्झर्व केलेला आहे वी रिअरेंज दी टर्म्स टर्म्स आपण फक्त रिअरेंज करूयात इथं आता के वन कन्सिडर करणार आहोत आपण इथं सो सिग्मा e इक्वी व्हॅलन टू एप्सलॉन झिरो आर स्क्वेअर हे आपला लेफ्ट साइडला शिफ्ट होईल ई टू एप्सलॉन झिरो आर स्क्वेअर डिव्हाइड बाय कॅपिटल आर स्क्वेअर ई इंटू एप्सलॉन झिरो स्मॉल आर स्क्वेअर डिव्हाइड बाय आर स्क्वेअर कॅपिटल आर स्क्वेअर असं आपल्याला इथं फॉर्म्युला मिळेल मग अशा प्रकारचा आपल्याला फॉर्म्युला आहे का कुठं सिग्मा सिग्मा इक्वी इक्विव्हॅलन टू एप्सलॉन झिरो ई इन्टू स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला मिळतो आणि अशा फॉर्म्युला आहे आपला ऑप्शन सी सी ऑप्शन आपल्याला बरोबर दिसते बघा एप्सलॉन झिरो ई इंटू आर डिव्हाइड बाय कॅपिटल आर स्क्वेअर दॅट इज ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन सी हा आपला बरोबर ऑप्शन असणार आहे दॅट इज करेक्ट ऑप्शन नेक्स्ट क्वेश्चन हियर द इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी ऐट ए पॉइंट नियर एंड आउटसाइड द सरफेस नियर एंड आउटसाइड द सरफेस ऑफ ए चार्ज कंडक्टर ऑफ एनी शेप इज इवन चार्ज कंडक्टर हा कोत्या एनी शेप में है, है. तो मग तुम्हारा महती है द इलेक्ट्रिक इंटेंसिटी ड्यू टू ए चार्ज कंडक्टर ऑफ एनी शेप इज फॉर्म्युला इज सिग्मा अपॉन सिग्मा अपॉन एप्सलॉन झिरो के हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे नेक्स्ट बघा द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू ए युनिफॉर्मली चार्ज इनफायनाइट प्लेन शीट इज ई टू इ टू हा कसा आहे कशाच्या थ्रू प्रो प्रोड्यूस होतो युनिफॉर्मली चार्ज इनफायनाइट थिन प्लेन शीट अँड the इलेक्ट्रिक intensity produced बाय दॅट प्लेन sheet इज काय असणार आहे बघा म्हणजेच ई टू आपल्याला मिळेल दॅट ई टू इज सिग्मा अपॉन टू एप्सलॉन झिरो के हा आपला आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी थ्रू थिन प्लेन शीट अशा पद्धतीने आपल्याला ई वन अँड ई टू हा ऑबझर्व होतोय न वी फाइंड आउट दी रिलेशन बिटवीन ई वन अँड ई टू या दोघांमधलं रिलेशन आपण इथं फाइंड आउट करणार आहे सो वी टेक दी रेशो ऑफ बोथ इक्वेशन्स दोन्हीचा आपण रेशो घेऊयात या दोघांचा जर आपण इथं रेशो घेतला तर आपल्याला काय होणार आहे सिग्मा सिग्मा कॅन्सल होईल एफ्स लॉन झिरो के एफसॉन झिरो के सुद्धा कॅन्सल होणार आहे हे थोडक्यात बघा कशा पद्धतीने आपण बघू शकतो हे सबस्टिट्यूशन आपण जर केलं तर आपल्याला कसं सबस्टिट्यूशन मिळेल ई वन ई वन अपॉन ई टू इज इक्वी व्हॅलन टू सिग्मा अपॉन एप्सलॉन झिरो केन झिरो के अपॉन सिग्मा डिव्हाइड बाय एफ सिग्मा अपॉन टू एफ्स लॉन झिरो के असणार आहे ना सो रिव्हर्स प्रोसेस होईल आणि इथं व्हॅल्यूज कॅन्सल होतील सिग्मा सिग्मा गेट कॅन्सल एफ्स लॉन झिरो के एफ्स लॉन झिरो के सुद्धा कॅन्सल होणार आणि वी गेट टू अपॉन वन म्हणजेच ई वन इक्वी भन टू टू ई टू असं आपल्याला इथं रिलेशन ऑब्झर्व होणार आहे आणि अशा असं ऑप्शन आपल्याकडे आहे का बघूयात दे सी ऑप्शन बघा ऑप्शन सी ई वन इक्वीन टू टू ई टू मीन्स ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन हे आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे ना नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टेन हा आपला टेन्थ नंबर क्वेश्चन असणार आहे द कॉम्पोनंट ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी पॅरल टू दी सरफेस ऑफ ए चार्ज कंडक्टर इज चार्ज कंडक्टर आपला कसा आहे पॅर्ल टू दी चार्ज कंडक्टर असं आपण इथं म्हटलेलं आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज पॅर्ल टू दी सरफेस ऑफ ए चार्ज कंडक्टर देन वी ऑब्झर्व दी झिरो हे तर आन्सर असणार ऑप्शन ए झिरो नेक्स्ट नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे द इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू ए हेमिस्पेरिकल सरफेस ऑफ रेडियस आर

एंड कॉज जीरो इज वन सो वी है इलेक्ट्रिक फ्लक्स इज पाय आर स्क्वे ई करेक्ट ऑप्शन अपने कहीं दैट इज बी बी इज करेक्ट ऑप्शन पाय आर स्क्वे इंटू इज द करेक्ट ऑप्शन नेक्स्ट क्वेश्चन हॉलोस्पियर ऑफ चार्ज डज चार्ज डज नॉट प्रोड्यूस अँड इलेक्ट्रिक फील्ड ॲट एनी चार्ज स्पियर आहे हॉलो स्पियर आहे तो चार्ज स्पीयर आहे तर तो चार्ज स्पीयर आहे तर तो कोणत्या कुठल्या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करणार नाही असं तिथं विचारायचं आहे स्पीयर ऑफ चार्ज डज नॉट प्रोड्यूस एन इलेक्ट्रिक फील्ड ॲट एनी

पण इंटीरियर पॉइंटला आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड ऑब्झर्व होणार नाही ऑप्शन ए इज करेक्ट इंटीरियर पॉइंट नेक्स्ट क्वेश्चन क्वेशन सरफेस डेन्सिटी ऑफ चार्ज ऑन ए कंडक्टर सिच्युएटेड इन एअर इज टू इंटू टेन रेस टू मायनस फोर कुलोम पर मीटर स्क्वेअर द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट ए पॉईंट व्हेरी नियर टू इट्स सरफेस इज हा आपण इथं ऑब्झर्व करतो तर बघा आपल्याकडे आहे स सरफेस चार्ज डेन्सिटी किती आहे ही आहे सिग्मा आणि हा चार जो काही कंडक्टर आपण घेतला आहे तो एअरमध्ये आहे म्हणजेच के आपला इथं वन असणार आहे द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट पॉईंट व्हेरी नियर टू इट्स सरफेस कंडक्टर आहे आणि तो कोणत्या शेपमध्ये असं आपल्याला सांगितलेलं नाही आहे सरफेस डेन्सिटी ऑफ ए चार्ज आणि कंडक्टर सिच्युएटेड इन एअर इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट ए पॉईंट व्हेरी नियर टू इट सरफेस इज फाइंड आउट करायचं आहे कोणत्या शेपमध्ये सांगितलेलं नाही एनी शेपमध्ये असू शकतो आणि इफ वी हॅव दी कंडक्टर ऑफ एनी शेप द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फॉर्म्युला फॉर द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज सिग्मा अपॉन एप्सलॉन झिरो के हा आपला फॉर्म्युला आहे सिग्मा अपॉन एप्सलॉन झिरो के पण के इथं आपला वन असणार आहे सो दी फॉर्म्युला व्हॅल्यू इज सबस्ट्युटेड इन दिस फॉर्म्युला टू इंटू टेन रेस टू मायनस फोर डिव्हाइड बाय एट पॉईंट एटी फाय इन टू टेन रेस टू मायनस ट्वेल् अशा आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या के इज वन सो इथं आपण डिव्हायडेशन केलं टेन रेस टू मायनस न्यूमरेटरला शिफ्ट होईल प्लस ट्वेल्व्ह होणार आहे त्यामध्ये आपण मायनस फोर जर केलं तर आपल्याला इथं एट मिळेल आणि टू डिव्हाइड बाय एट पॉईंट एटी फायव्ह असं जर मल्टिप्लिकेशन आपण केलं सॉरी डिव्हायडेशन जर आपण केलं तर आपल्याला इथं डिव्हायडेशन मिळेल झिरो पॉईंट दॅट एट असं आपल्याला इथं डिव्हायडेशन ऑब्झर्व होणार आहे म्हणजेच आन्सर आपण ऑब्झर्व करू शकतो टू पॉईंट टू फाईव्ह नाईन इंटू टेन रेस टू सेवन असं ऑप्शन आपल्याकडं आहे का तर ऑप्शन ए ऑप्शन बघा टू पॉईंट टू फाय नाईन इंटू टेन रेस टू सेवन न्यूटन पर कुलोम इज दी करेक्ट ऑप्शन हे आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे ए करेक्ट ऑप्शन असेल नेक्स्ट आणि इलेक्ट्रिक केबल ऑफ डायमीटर टेन सेंटीमीटर डायमीटर है टेन सेंटीमीटर रन्स अंडर वॉटर फॉर ए डिस्टन्स ऑफ फाइव किलोमीटर इफ दी केबल कैरीज ए चार्ज ऑफ जीरो पॉइंट जीरो वन कुल ऑन इट्स सरफेस देन इट्स लिनियर चार्ज डेन्सिटी इज इतना अपने कें वायर दिलजे है लिनियर चार्ज डेन्सिटी जे कि अपन लँडाने रिप्रेझेंट करतो आणि विनो दी फॉर्म्युला फॉर लिनियर चार्ज डेन्सिटी चार्ज पर युनिट लेंथ मग आपल्याला चार्ज सांगितलेला आहे झिरो पॉईंट झिरो वन हा चार्ज आहे आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे ते डिस्टन्स डिस्टन्स इज फायू किलोमीटर दॅट इज फायू इंटू टेन रेस टू थ्री फायव किलोमीटर असं डिस्टन्स सांगितलेलं आहे ना बाय डिव्हायडिंग ऑल धीस टर्म्स बघा वन अपॉन फाय असं तुम्हाला मिळेल इथं मी पुन्हा लिहिते लॅंबडा ले एजिकवीन टू झिरो पॉईंट झिरो वन डिव्हाइड बाय इन टू टेन रेस टू थ्री म्हणजेच आपण इथं काय करू शकतो इथं वन डिव्हाइड बाय इन टू टेन रेस टू मायनस टू इंटू टेन रेस टू मायनस थ्री हा डिनॉमिनेटरचा न्युमरेटरला शिफ्ट केला आणि याचा पॉईंट फक्त शिफ्ट केला टू डिजिटने सो इथं आपल्याला मिळेल वन अपॉन टू इन टू सॉरी वन अपॉन वन अपॉन फाय इंटू टेन रेस टू मायनस फाय आणि वन अपॉन फाय आपण जर फाइंड आउट केलं तर झिरो पॉईंट तुम्हाला मिळेल टू झिरो पॉईंट टू इंटू टेन रेस टू मायनस फायव्ह म्हणजेच आपण याला कसं लिहू शकतो टू इन टू टेन रेस टू मायनस सिक्स मीन्स टू मायक्रोकुलोम मीटर आपल्याला उत्तर काय मिळणार आहे टू मायक्रोकुलोम पर मीटर अँड ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन टू मायक्रोकुलोम पर मीटर इज करेक्ट ऑप्शन ना नेक्स्ट क्वेश्चन Last question. The charge deposited per unit area of the surface is called the Kutha charge deposits are per unit area, and we know the charge per unit area is the surface charge density. So here also we observe the definition of that surface charge density. The charge deposited per unit area of the surface. इज कॉल्ड सरफेस चार्ज डेन्सिटी मीन्स करेक्ट ऑप्शन इज बी इथं आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे बी ना हिअर वी सॉल्व नंबर ऑफ क्वेश्चन काही आपण इथं आता क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत फ्रॉम दॅट क्वेश्चन्स वी क्लिअर दी मेन इम्पॉर्टंट पॉइंट दॅट इज गॉस लॉ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड अल्सो दी टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन हे काही इम्पॉर्टंट पॉइंट आपण इथं डिस्कस केलेले आहेत आणि समजून घेतलेले आहेत ना हिअर वी स्टॉप इन नेक्स्ट लेक्चर वी ऑब ए न्यू पॉइंट ओके स्टुडंट थँक्यू